या वेळेस आज ही आई प्रभू ईश्वर विश्वास ठेवते आणि ती म्हणते आपण तिला विचारा आता तुम्ही तुम्ही आनंदी आहात आनंदी आहेत तर हे पुढं असं चाललं का की आपण पाठीमागं जाऊन मी झोपायची मला काही कळत नव्हतं मी निसतो मला झोप यायची मला उठता नाही येत होता बसता नाही येत होता पण आता आता मी येशूसाठी लय गौरव करते मी चांगले आम्ही पाहतो याची स्तुती आणि आराधनेत नाचते गाते खरोखर ती म्हणते की येशू नव्हता जीवनात येशू घरात नव्हता तेव्हा काय परिस्थिती होती येशू घरात नव्हता तेव्हा आपली लय परिस्थिती डाऊन आपलं अंग चिरायचं मग आपल्या अंगाला सुजी यायची मला जेवण जात नव्हतं मी निसतो झोपूनच राहायची घरात आमची सासूबाई यायची मला जेवण द्यायची पाणी द्यायची मी चांगले 2-3 वर्ष मी अशा जागेवर पडून होते आल्यानंतर काय झालं आता एकदम मस्त आहे आता काही आनंदी आहे मी मला काही आनंद आहे बोले येशू मसीह की एवढंच नाही ते म्हणतात की मला घरामध्ये प्रभू येशूचं सामर्थ्य मला प्रभूने मला दिलं काय जाणवलं तुम्हाला मला जाणवलं म्हणजे माझ्या घरामध्ये येशू उभा राहिलाय हा येशू उभा राहिलाय पांढरे कपडे आहेत मोठाले केस आहेत त्याचे आणि असं उभा राहिलाय आणि परकास पडतंय तर मी परकास बघून शिने हसते मी म्हणते बाई माझ्या घरामध्ये येशू आलाय आमेन बोले येशू मसीह की बोले येशू मसीह की आजी बाई आशीर्वादित आहे देवाने त्यांच्या जखमा बऱ्या केल्या देवाने त्यांना आरोग्य दिले आणि त्या म्हणतात मी आनंदी आहे की येशू माझ्या घरात आहे ही साक्ष द्यायला ते आल्यात की येशू माझ्या घरात आल्यापासून मी फार आनंदी आहे कारण आपण एक जोरदार टाळी वाजवून प्रभूला धन्यवाद प्रेज लॉर्ड या सिस्टर सांगतात की मी खूप दिवसापासून चर्चला येते प्रभू येशूवर विश्वास ठेवते आणि ते म्हणतात की माझ्या स्किनला इतका प्रॉब्लेम होता मला इतक्या जखमा होत्या त्या म्हणतात की मला कपडे सुद्धा घालता येत नव्हते आणि काय त्रास होते तुम्हाला माझ्या अंगाला पूर्ण असे चट्टे आलेले होते आणि मला कपडे सुद्धा घालता येत नव्हते फार आग होत होते त्याच्यामुळे मी कुठे राहता तुम्ही मी नाही का बिंगरला राहते आलमगिरीला प्रभू येशूर विश्वास ठेवता हो विश्वास ठेवते ना माझी मम्मी मी दर म्हणजे 8-9 वर्षापासून येत होत काय करता तुम्ही मी घरीच असते पण माझ्या अंगाला असं जखमा झालं होतं त्याच्यामुळे 1 वर्षभर चर्चला सुद्धा आले नाही आणि मी देवाला म्हणलं देवा मला नीट होऊ दे मी चर्चला येईन गेल्या हप्त्यापासून एकदम क्लिअर झालं बोलो येशू मसीह की त्यांना पूर्णपणे आरोग्य दिलेले प्रभूंनी त्यांच्या जखमा पूर्ण प्रभूंनी बऱ्या केल्या आहेत आणि म्हणून या साक्षीचा गौरव ते प्रभू येशूला देत आहेत पण मागच्या 2 आठवड्यापुढे आपण पाहत होतो जर ढग पाण्याने भरलेले आहे तर ते खाली ओतले जातील आणि जमीन हिरवीगार होणार प्रेज द लॉर्ड आमेन म्हण बायबल मध्ये की आत्म्याने भरलेले राहा प्रेज द लॉर्ड आपण पाहिलं इफिस 5:18 वाचूया परत एकदा देवाच्या वचनाकडे जाऊया देवाच्या आत्म्याने माझ्या हृदयात हे वचन टाकलं मे बी माझे विचार चालले होते की मी दुसरा टॉपिक घ्यावा पण परत एकदा हे वचन माझ्या हृदयात टाकलं आणि वाचूया आज देवाचा आत्मा आपल्याशी काहीतरी बोलेल प्लीज वाचूया ऐका देवाचं वचन इफिस 5:18 वाचूया ऐका देवाचं वचन आणि द्राक्षरसाने मस्त होऊ नका आणि द्राक्षरसाने मस्त होऊ नका ओके त्यात बेतालपणा आहे तर आत्म्याने भरलेले व्हा तर आत्म्याने भरलेले व्हा आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रत्येक विश्वासू लोक रोज आत्म्याने भरलेला पाहिजे यस आमेन आणि जर तुम्ही अन्य भाषेत बोलत आहात देवाचं वचन रोज तुमच्यामध्ये जात आहे बिलीवर तुम्ही रोज आत्म्याने ओव्हरफ्लो होणार तुमचं बोलणं बदललेलं असेल तुमचं चालणं वेगळं असेल तुम्ही केव्हा कोणाची निंदा करणार नाही तुम्ही केव्हाच जे देवाला आवडत नाही ते करणार नाही तुम्ही थोडं तरी दुसऱ्याला दुखवलं तुमच्या हृदयाला टोचणी लागेल कारण देवाचा आत्मा जितक्यांना चालवतो ते देवाचे लेकर आहे प्रेज द लॉर्ड पण काही लोक प्रभूमध्ये देखील आहेत जगात देखील आहे त्यांना काही फरक नाही पडत ते प्रभूकडे येतील चर्च सुटल्यानंतर दारू तंबाखू सिगरेट टीव्ही सगळं करतील कारण देवाचा आत्म्याने ते चालवले जात नाही मग त्यांच्या हृदयाला टोचणी लागणार नाही प्रेज द लॉर्ड हालेलुया बायबल सांगतं की देवाने आपल्याला निवडलंय जेणेकरून आपण जावं आणि आपण फळ देणारे व्हावं आणि देवाचा आत्मा जर आपल्यात असेल आपण रोज फळ देणारे होणार प्रेज द लॉर्ड बायबल सांगतं की तुम्ही प्रभूला नाही निवडलं वसूया योहान याचा 15 अध्याय आणि 16 वचन या लवकर लवकर येऊया देवाची इच्छा काय आपल्या जीवनात आज आपण ऐकूया योहान याचा 16 अध्याय लवकर येऊया 15 अध्याय आणि 16 वचन जॉन
चैप्टर 15 एंड वर्ड 16 योहान 15वा अध्याय आणि 16 वचन वाचूया. ऐका देवाचं वचन. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले अशासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकून राहावे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कंप्लीट करूया सिस्टर वचन. यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने बापापाशी मागाल ते त्याने तुम्हास द्यावे. बाइबल मध्ये लिहिले की यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने मागणार बाप तुम्हाला देणार. आमेन. जर तुम्ही देवासाठी फळ देणारे आहात, जर तुम्ही आत्म्याने भरलेले आहात, आत्मिक जिंकणारे आहात, नीतिमान जीवन जगणारे आहात, जे काय तुम्ही मागणार देव तुम्हाला देणार आहे. यस आमेन. हे आपल्या हात वर करा. म्हणा जर मी पवित्र आत्म्याने भरलेलो आहे, जर मी पवित्र आत्म्याने भरलेलो आहे, मी फळ देणारा व्यक्ती आहे, फळ देणारा व्यक्ती आहे, मग मी येशूच्या नावात जे काय पित्याकडे मागणार, मी येशूच्या नावात जे काही पित्याकडे मागणार पिता मला देणार आहे, पिता मला देणार आहे, 100% देणार आहे, 100% देणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज विश्वासू लोक घाबरतात. आज शैतानाचे जे लोक आहेत, जे बाबा लोक देवलाशी जादू करणारे, त्यांच्याकडे जास्ती सामर्थ्य आहे देवाच्या लेकरांपेक्षा. वाय का? कारण चर्चला हे कळालंच नाही की त्यांच्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे तो निर्माण करणारा आत्मा आहे. Yes, amen. आज पहा बाबा कर, शैतान लहानस आहे, एक लहान पिल्लू आहे, त्याच्याकडे एक लहानस सामर्थ्य आहे, पण तरी देखील जगातले लोक ते सामर्थ्य घेतात आणि किती वाईट करतात पहा, की लोकांचा नाश करतात पहा. जर शैतानाचं सामर्थ्य ते वापरतात तर बिलीवर तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे. आपलं सामर्थ्य किती वाढवलं पाहिजे, किती कार्य झालं पाहिजे. किलो अंकते मी काय सांगतोय, जगातले लोक पहा, बाबा लोक देवलाशी ते जादू टोना करणारे, त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य आहे. बिलीवर कडे पाहिजे अत्यंत मोठं सामर्थ्य, पण त्यांच्याकडे सामर्थ्य आहे आणि ते बिलीवरला घाबरवतात, ते लोकांना घाबरवतात, ते लोकांचा नाश करतात, ते लोकांना लुटतात. ज्या दिवशी तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा जो माझ्यामध्ये तो मोठा आहे. Yes, amen. Praise the Lord. Hallelujah. I said praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. म्हणा शैतान अत्यंत लहान आहे, शैतान अत्यंत लहान आहे, त्याच्याकडे थोडं सामर्थ्य आहे, त्याच्याकडे थोडं सामर्थ्य आहे, पण माझ्याकडे निर्माण करणारा देव आहे, पण माझ्याकडे निर्माण करणारा देव आहे, तो एका वेळी सगळीकडे राहू शकतो, एका वेळी सगळीकडे राहू शकतो, तो देव माझ्यामध्ये आहे, तो देव माझ्यामध्ये आहे. मग माझ्यामध्ये किती सामर्थ्य पाहिजे, तर माझ्यामध्ये किती सामर्थ्य पाहिजे. आमेन. आमेन. हे एलियाला कळालं म्हणून एलियाने चॅलेंज केली बालाच्या भविष्यवादांना. हे मोशेला कळालं म्हण मोशे जवळ फारो समोर उभा राहिला. प्रेज द लॉर्ड. किलो अंक देवाचं वचन. म्हणा जगातल्या लोकांपेक्षा, जगातील लोकांपेक्षा, जगातल्या बाबांपेक्षा, जगातल्या बाबांपेक्षा, जादूकारांपेक्षा, जादूकारांपेक्षा माझ्याकडे मोठं सामर्थ्य आहे, माझ्याकडे मोठं सामर्थ्य आहे. आमेन. आमेन. शैताना येशूचा एक शब्द आणि शैतान नाश होतो. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. आमेन. आणि तुमच्यामध्ये तो येशू राहायला आलेला आहे. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. सो चर्च तुम्ही आणि मी जाग झालं पाहिजे. का? कारण बायबल मधले की ज्या प्रेषितांवरती पवित्र आत्मा आला ते शांत बसले नाही, ते सामर्थ्याने भरले गेले. आणि बायबल सांगते जिथे कुठे गेले चिन्ह चमत्कार त्यांच्याद्वारे होत गेले. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे शेवटच्या दिवसांमध्ये प्रत्येक विश्वासूच्या लोकांद्वारे चिन्ह आणि चमत्कार केले जावे. यस. आमेन. 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 तर तुमच्याद्वारे होत नसतील तर पहा की तुम्ही आत्म्यामध्ये भरलेले आहात का रिकामे आहात. कारण देवाचा आत्मा ज्याच्यामध्ये तो कार्य त्याच्याद्वारे कार्य होणारच. यस. तो हात ठेवणार आणि देव चमत्कार करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक विश्वासू लोक शैतानाला घाबरतात. शैतान खूप लहान आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्यामध्ये जो देवाचा आत्मा आहे तो मोठा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं शैतान त्याचे दूत आणि ख्रिस्तविरोधक येशू त्यांना श्वासाने मारून टाकेल. कसं मारून टाकेल? श्वासाने. काढूया एक थेसलनी करास पत्र, आय थिंक दोन थेसलनी करास पत्र याचा 5वा अध्याय, इफ आय एम नॉट मिस्टेकन. सॉरी, दोन थेसलनी करास पत्र 2रा अध्याय, वेर इट इज प्लीज सांगा मला. दोन थेसलनी करास पत्र काढूया देवाचं वचन. दोन थेसलनी करास पत्र मिळालं. ओके, सांगा मला कुठं लिहिलेलं आहे. थँक यू होली स्पिरिट. ओके, 8वं वचन वसिया. दोन थेसलनी करास पत्र 2रा अध्याय 8वं वचन वसिया.
आणि मग अधर्मी प्रगट होईल, त्याला प्रभू येशू आपल्या मुखाच्या श्वासाने मारून टाकेल आणि आपल्या येण्याच्या दर्शनाने त्याला नाहीसे करी. व्हाट अ ग्रेट थिंग. बायबल सांगते त्याच्या मुखाच्या श्वासाने आणि येण्याच्या दर्शनाने ख्रिस्त विरोधक नाश होणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस इमेजिन, एक देवाचा श्वास शैतानाला झोपून टाकतो. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शैतान मोठा नाहीये, लहान आहे. म्हणा शैतानाला येशूने पूर्ण नाश केलेला आहे. शैतानाला येशूने पूर्ण नाश केलेला आहे. इन शैतानाला बांधायला बायबल मध्ये काय लिहिलंय? प्रगटीकरणामध्ये फक्त एक देवदूतच काफी आहे. Yes. असं लिहिलंय का बायबल मध्ये? नाही लिहिलं. नाही लिहिलं. शैतानाला बांधायला किती देवदूत पाहिजे? आ बोला, किती देवदूत पाहिजे? आणि देवदूतांपेक्षाही जो निर्माण करणार तो आपल्यामध्ये आहे. Yes, amen. परत एकदा, शैतानाला बांधायला किती लोक, किती कोण पाहिजे? किती देवदूत पाहिजे? ओके, काढूया. प्रगटीकरण शेवटचा अध्याय, वसीय 20वा अध्याय. जस काढूया देवाचं वचन. प्रगटीकरण याचा 20वा. ओके, हा प्रगटीकरण याचा 20वा अध्याय काढूया. देवाचं वचन लवकर काढूया. प्रगटीकरण याचा 20वा अध्याय मिळालं. प्रगटीकरण सगळ्यात शेवटचं पुस्तक आहे आणि 20वा अध्याय आलात का? पहिलं दुसरं वचन बसूया. आणि मी एक देवदूत आकाशातून उतरत असलेला पाहिला. त्याच्या पाशी अथांग डोहाची किल्ली होती आणि त्याच्या हातात मोठा साखळदंड होता. किती देवदूत? एक. आय सेड किती देवदूत? एक. मी म्हणालो किती देवदूत? एक. आणि त्याच्या हातात मोठा साखळदंड होता. आणि बाहेर पुढे सांगतो वसिया. आणि त्याने अजगर जो जुनाट साप जो दियाबल आणि सैतान आहे त्याला धरले आणि हजार वर्षापर्यंत कोंडलेला राहण्यास त्याला बांधले. बायबल सांगते एक देवदूताने शैतानाला बांधलं आणि धरलं आणि त्याला खाली टाकून दिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्याच्याही पेक्षा जो निर्माण करणारा पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. यस आमेन. म्हणा मी घाबरणार नाही. मी घाबरणार नाही. म्हणा जगातल्या शैतानापेक्षा, जगातील शैतानापेक्षा, म्हणा बाबाच्या शक्तीपेक्षा, बाबाच्या शक्तीपेक्षा माझ्याकडे मोठी सामर्थ्य आहे. माझ्याकडे मोठं सामर्थ्य आहे. आमेन. आमेन. चर्च किती लोकांना कळतंय? यस. वेळ आलेली आहे या जगाला येशूच्या नावात पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दाखवायचं. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल असं सांगतं, जर तुम्ही प्लीज प्रेषितांची कृती याचा 9वा अध्याय काढला, ऐका देवाचं वचन. प्रेषितांची कृत्य याचा 9वा अध्याय आलात का? यस आमेन. प्रेषितांची कृत्य याचा 9वा अध्याय. थँक यू होली स्पिरिट. प्रेषितांची कृत्य याचा 9वा अध्याय. लवकर लवकर येऊया. प्रेषितांची कृत्य याचा 9वा अध्याय. थँक यू लॉर्ड जीसस. मिळालं? ओके. प्रेषितांची कृत्य याचा 8वा अध्याय. सॉरी 8वा अध्याय. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन काय लिहिलंय. वाचूया 8वा अध्याय. पहिलं वचन लवकर लवकर जाऊया. आणि त्याच्या वधाविषयी शौलाची संमती होती. त्या दिवशी यरुशलेमेत मंडळीचा मोठा पाठलाग सुरू झाला. म्हणून प्रेषितांखेरीज ते सगळे यहुदिया व शमरोन या प्रांतात पांगून गेले. तेव्हा भक्तिमान माणसांनी स्तेपणाला पुरायला नेले आणि त्याच्यासाठी मोठा शोक केला. पण शौल हा मंडळीला हैराण करीत असे. तो प्रत्येक घरात शिरून पुरुषास व बायास ओढून काढून तुरुंगात घालत असे. आमेन. नाव चौथं वचन, व्हेरी इम्पॉर्टंट वचन. इकडे तर ते पांगून गेले. ते वचनाने शुभवर्तमान सांगत चहूकडे फिरले आणि फिलिप खाली शमरोन नगरात जाऊन त्यांना ख्रिस्त गाजवू लागला. बायबल सांगतं की फिलिप नावाचा एक देवाचा सेवक, जो भविष्य सॉरी जो सुवार्थिक होता, तो खाली शमरोनात जाऊन त्यांना कोण गाजवू लागला? ख्रिस्त गाजवू लागला. माझी इच्छा सगळ्यांनी लक्ष द्यावं. आज तुम्हाला कळावं की तुमच्यामध्ये पवित्र आत्मा जर असेल तुम्ही अलौकिक लोक आहात. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव वसूया. काय झालं? वसूया. तेव्हा त्याचे ऐकून व जे चमत्कार तो करत होता ते पाहून लोक समुदायाने फिलिपाने सांगितलेल्या गोष्टींकडे एक मताने लक्ष दिले. या वेळ आली. बायबल सांगते की फिलिप जे वचन सांगत होता, जे चमत्कार करत होता, सगळे त्याच्याकडे पाहत होते. प्रेज द लॉर्ड. की लोकांची इच्छा आहे तुम्ही बोलावं आणि जगाने ऐकावं. यस. म्हणा आतापर्यंत जगाचं मी ऐकलं. आतापर्यंत जगाचं मी ऐकलं. काही अर्थ नाहीये. काहीच अर्थ नाही. म्हणा आतापर्यंत मी मोबाईल टीव्हीचं ऐकलं. आतापर्यंत मी मोबाईल टीव्हीचं ऐकलं. काही अर्थ नाहीये. काहीच अर्थ नाही. म्हणा वेळ आली. वेळ आली माझ्याद्वारे. माझ्याद्वारे जर देवाचं वचन, जर देवाचं पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने निघालं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जर निघालं, सगळ्यांचे लक्ष माझ्याकडे लागतील. सर्वांचं लक्ष माझ्याकडे लागेल. आमेन. आमेन. की लोकांची इच्छा दिवस यावे. यस आमेन. म्हणा आज दिवस आहे. आज दिवस आहे. जर मी आत्म्याने भरलेलो आहे, जर
मी आत्म्याने भरलेलो आहे. जीवनाचे शब्द बाहेर निघणार, जीवनाचे शब्द बाहेर निघणार. आमेन. बायबल पुढे सांगतं, वसिया काय झालं ऐकूया. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते अशा पुष्कळातून ते अशुद्ध आत्मे मोठ्याने ओरडून निघून गेले, मोठ्याने ओरडून निघून गेले. पुढचं वचन, आणि पुष्कळ पक्षघाती व पांगणे बरे झाले आणि त्या नगरात फार आनंद झाला. व्हेरी इम्पॉर्टंट, त्या नगरामध्ये फार आनंद झाला. ओ गॉड, जे आत्म्याने भरलेले ते आनंद आणणारे आहेत. आमेन. पण जे आत्म्याने भरलेले नाही ते दुसऱ्याला दुःखी करणार आहेत. ते स्वतःही दुःखी असतात आणि दुसऱ्यालाही दुःखी करतात. अशी जी संगत धरायची नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्या म्हणा, जे देवाच्या आत्म्याने भरलेले आहेत, जे देवाच्या आत्म्याने भरलेले आहेत, ते आपल्या घरामध्ये, ते आपल्या घरामध्ये, ते नगर जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये जिथे राहतात तिथं, जिथे राहतात तिथे मोठा आनंद आणणारे आहेत, मोठा आनंद आणणारे आहेत. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा तुम्ही देव लोकांसाठी आनंद आणणारे आहात का? पहा तुम्ही लोकांसाठी आशीर्वाद आहात का? नसेल तर आत्मने भरून जा. देवाच्या आत्मने भरणं खूप महत्वाचं आहे. रिकामे राहू नका, तुम्ही देवाच्या काय उपयोगाचे होणार नाही. फिलिप कोण होता? फिलिप आत्मने भरलेला होता. जर तुम्ही प्रेषितांचे कृत्य याचा 6वा अध्याय काढला, प्लीज वाचूया. या 6व्या अध्यायामध्ये प्रेषितांचे कृत्य याचा 6वा अध्याय आलात का? थँक यू होली स्पिरिट. या प्रेषितांचे कृत्य याचा 6वा अध्याय या. बायबल असं सांगतं 6व्या अध्यायात फिलिप कोण होता आपण वाचूया, आनंतर आपण पुढे जाऊया. बायबल असं सांगतं प्रेषितांचे कृत्य 6वा अध्याय पहिलं वचन ऐकूया, देवाचं वचन प्लीज वाचूया. त्या दिवसांमध्ये शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेलेनने यहुदी लोकांमध्ये इब्री लोकांविरुद्ध कुरकुर झाली, कारण रोजच्या वाटणीमध्ये त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे. ना दुसरं वचन, तेव्हा ते 12 जण शिष्यांच्या समुदायाला आपणाकडे बोलावून म्हणाले, देवाचे वचन सोडून आम्ही पंक्ती सेवा करावी हे योग्य नाही. ओके, तिसरं वचन, तर भावांनो तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण अशी 7 अभिरुची माणसे शोधून काढा, त्यांना आम्ही त्या कामावर नेमू. ना कसे माणसे शोधून काढा? पवित्र आत्म्याने भरलेली व ज्ञानाने, पवित्र आत्म्याने चवे व ज्ञानाने पूर्ण अशी 7 अभिरुची माणसे शोधून काढा, ज्यांचं रेप्युटेशन चांगलं आहे, ज्यांच्याकडे लोक बघून म्हणतात नो हा नीतिमान जीवन जगणारा आहे, हा देवाला भिनारा माणूस आहे, असे माणसं नेहमी निवडले जातात. असे माणसं नेहमी माझ्याकडे बघा, म्हणा असे माणसं स्वर्गातून निवडले जातात, स्वर्गातून निवडले, जे आत्म्याने भरलेले आहे, जे आत्म्याने भरलेले, ज्यांच्याकडे वचनाचं ज्ञान आहे, ज्यांच्याकडे वचनाचं ज्ञान आहे, आणि जे अभिरुची माणसं आहे, जे अभिरुची माणसं आहे, म्हणजे व्हॉट यू से, म्हणजे ज्यांचं रेप्युटेशन, ज्यांची साक्ष चांगली आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किलो अंक देवाचं वचन ना. बायबल असं सांगतं पुढच्या वचनात काय झालं ऐकूया. आणि आम्ही प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू. या पुढचं वचन, 5वं वचन, तेव्हा ही गोष्ट सर्व समुदायाला बरी वाटली. तेव्हा ही गोष्ट सर्व समुदायाला बरी वाटली. आणि पुढचं वचन, त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा माणूस स्टेफन, मनुष्य स्टेफन आणि फिलिप. ओके, इथं थांबूया. आणि फिलिप देखील निवडला गेला. यस, म्हणा फिलिप निवडला गेला. फिलिप निवडला गेला. म्हणा फिलिप आत्म्याने भरलेला होता. फिलिप आत्म्याने भरलेला होता. ज्ञानाने भरलेला होता. ज्ञानाने भरलेला होता. म्हणा अभिरुचा माणूस होता. अभिरुचा माणूस होता. आमेन. की लोकांची इच्छा आहे 3 गुण आपल्यामध्ये असावे. ह्या जगाला याची गरज आहे. म्हणा जगाला याची गरज आहे. जगाला याची गरज आहे. मला याची गरज आहे. याची गरज आहे. आमेन, आमेन. आणि आपल्याला माहित आहे फिलिपला निवडलं. आणि पुढचं वचन प्लीज वाचूया. प्रखर व निकाचूर व तिमोन व परमिना व अंतुकियातील यहुदी मतानुसारी निकलाव यांना निवडले, त्यास त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले. ना 7वं वचन, मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला आणि यरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली, याजकांचाही मोठा समुदाय विश्वासाला मान्य झाला. ना आत्म्याने जे माणसं भरलेले आहेत, बायबल सांगतं ते जर चर्च मध्ये असतील तर चर्च रोज वाढणार. यस, आमेन. चर्च रोज वाढणार. आमेन. पण काही लोक बालिश लोक आहेत. काय जरी झालं तर आम्हाला फोन करणार. माझी इच्छा नाही तुम्ही फोन करू नये, प्लीज करा, पण एवढे बालिश होऊ नका की 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष तुम्ही प्रभूत आहे तरी देखील फोन करणार. पास्टर डोकं दुखतंय, पास्टर असं होतंय, पास्टर बघा मी याला स्वार्थ सांगितली, तुम्ही प्रार्थना करा. अरे तू प्रार्थना कर ना, रात्री उठवणार आम्हाला. पास्टर बघा मी इथं आलेलो आहे, या माणसाला मी येशूचं नाव सांगितलं, आता तुम्ही सरेंडर बी करा आणि प्रार्थनाही करा. केव्हा माझा संदेश तयार होणार? केव्हा माझ्या प्रार्थना होणार? प्रेज द लॉर्ड. आपल्या हृदयाला हात ठेवा, म्हणा
मी स्वतः प्रार्थना करू शकतो, मी स्वतः प्रार्थना करू शकतो, म्हणा मी त्यांना देवामध्ये देव प्रभु येशू मध्ये आणू शकतो, की आम्ही तो फोनवर देव त्यांना आरोग्य देतो आणि ते चर्चला येत नाही. फक्त यूज काय करतात, एखाद्या बाबा सारखा, चला बाबा हे बघा हे 100 रुपये घ्या, आम्ही नाही घेत, त्यांना म्हणतात करा काहीतरी बाबा ओके दुसऱ्या वेळेस भेटूया. नो बिलीवर, तुम्ही जीवनाशी खेळत आहात. पहिलं तुमचा एक उद्देश पाहिजे की हा व्यक्ती बरा व्हायच्या अगोदर देवाचं लेकरू झालं पाहिजे. आमेन. काय एकदा का त्याला येशू कळाला आपली ड्युटी संपली, आपली ड्युटी संपली, कारण देवाचा आत्मा त्याच्यात राहायला येतो आणि देव त्याला चालवतो. देवाचं वचन. काही लोक मूर्खपणाने मला फोन करतात, पास्टर बघा रस्त्यावरती हा सापडलाय आणि याला तुमच्याकडे फोन केला, बघा त्याला काय करायचं. फुलिशनेस दिस इज. तुला माहित नाही अजूनपर्यंत त्याला काय करायचं. त्याला पहिले येशू सांगायचा, त्याला पहिल्यांदा प्रभूकडे आणायचं, त्याला येशूला स्वीकारायला लावायचं, त्याला चर्चचा पत्ता द्यायचा. तुझे हात डोक्यावर ठेव, कारण तुझ्या हातात देवाचं सामर्थ्य आहे. कालो नको बाबा पास्टर, त्याच्यातले आजार माझ्यात येणार नाही, त्याच्यातलं भूत माझ्यात येणार, त्याच्यातले शाप माझ. कुठली शिकवण आणली तुम्ही, कुठून शिकवण आणली ही, म्हणा जे माझ्यामध्ये आहे ते त्याच्यात जाणार, त्याच्यातलं माझ्यात केव्हा येऊ शकत नाही, म्हणा मी आशीर्वादित व्यक्ती आहे, शाप माझ्यावर केव्हा येणार नाही, शाप माझ्यावर केव्हाच येणार नाही, म्हणा माझ्या हातातून सामर्थ्य वाहणार, माझ्या हातातून सामर्थ्य वाहणार. येशू म्हणाला ना, ज्याच्यावर तुम्ही हात ठेवणार त्याला बरं करा. यस, बरोबर आहे. यस, म्हणा माझ्यावर शाप नाही येऊ शकत, माझ्यावर शाप नाही येऊ शकत, अजिबात येणार नाही, अजिबात येणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बायबल सांगते की ज्यावेळेस बलाक राजाने बलामाला सांगितलं, बघ हे इस्रायल लोक आहेत, या इस्रायल लोकांना माझ्यासाठी शाप दे. अनेक वेळा बलामाने प्रयत्न केला, पण ज्या ज्या वेळेला त्यांनी शाप द्यायला तोंड उघडलं, देवाने त्याच्या हात तोंडामध्ये आशीर्वाद टाकले. आणि बलाक चिडला, बलाक म्हणला अरे तुला मी भाड्यावरती घे ठेवलं, पैसे दिले, तुला मी हे केलं आणि तू शाप द्यायच्या ऐवजी काय देतोय आशीर्वाद. शेवटी बला म्हणला ओके ओके आता शेवटच्या वेळेला. बायबल सांगतं बलाम गेला आणि शेवटच्या वेळेला म्हणला शाप द्यायला निघाला, देवाने आशीर्वाद टाकले. आणि ज्यावेळेस तो शाप देऊ लागला, बायबल सांगतं की त्याला आशीर्वादच द्यायची आज्ञा मिळाली. आणि शेवटी बलाक म्हणला काय केलं, यु नो बलाम काय म्हणतो, ज्याला देवाने आशीर्वाद दिलाय त्याला मी काय शाप देऊ शकतो. केलं तुम्ही आशीर्वादित लोक आहात, म्हणा मी आशीर्वादित आहे, मी आशीर्वादित आहे, मला कोणाचा शाप लागणार नाही, मला कोणाचा शाप लागणार नाही, कारण जे आशीर्वादित लोक आहे, आशीर्वादित लोक आहे ते शाप नाश करणारे आहे, ते शाप नाश करणारे आहे, आणि तोच व्यक्ती मी आहे, तोच व्यक्ती मी आहे. आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया. सो बायबल सांगतं फिलिपाला निवडलं, बरोबर आहे. आणि फिलिपाद्वारे बायबल मध्ये लिहिले किती का ना, आता येऊया प्लीज कृपा करून 9:8 या आठव्याध्यात येऊया आपण, लवकर लवकर येऊया. थँक्यू होली स्पिरिट. आठव्याध्यात येऊया. फिलिपिका सॉरी प्रेषितांची कृती 8 काय झालं, त्या नगरात काय झाला, आनंद, म्हणा आनंद झाला, आनंद झाला. की लोकांची इच्छा आहे तुमच्याद्वारे अनेक घर आनंदी व्हावे, म्हणा आत्म्याने भरलं पाहिजे, आत्म्याने भरलं पाहिजे, म्हणा पवित्र आत्म्याने भरलं पाहिजे, पवित्र आत्म्याने भरलं पाहिजे, म्हणा पवित्र आत्म्याकडे आनंदाची नदी आहे, पवित्र आत्म्याकडे आनंदाची नदी आहे, म्हणा पवित्र आत्म्याचे फळ आनंदाची फळ आहे, पवित्र आत्म्याची फळ आनंदाची फळ आहे. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल असं सांगतं पुढच्या वचनात, खाली येऊया, काय झालं 9 आणि शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य होता, तो पूर्वी त्या नगरात जादूगिरी करून शंभरोनी लोकांस थक्क करत असे आणि आपण कोणी मोठे आहोत असे तो सांगत असे. बायबल एका जादूगाराविषयी बोलतो, म्हणा त्याचं नाव शिमोन होतं, त्याचं नाव शिमोन होतं आणि तो थक्क करणारा होता, लोकांना आपल्या जादूने थक्क करायचा. आणि बायबल सांगतं सगळे लोक त्याच्याकडेच पाहिजे. आणि पुढच्या वचनात अजून लिहिलेलं आहे, प्लीज वाचूया. अगदी लहानापासून तो अगदी थोरापर्यंत सगळे लोक त्याच्याकडे लक्ष देत असत आणि म्हणत असत की जी देवाची मोठी शक्ती म्हणून म्हणतात ती हाच आहे. आणि पुष्कळ काळापासून त्याने आपल्या जादूगिरीने त्यांना थक्क केले होते म्हणून ते त्याच्याकडे लक्ष देत होते. की लोकांना देवाचं वचन कळतंय, म्हणा जो शिमोन जादूगार,
शिमोन जादूगार मना बाइबल मध्ये लिहिले बोला शिमोन जादूगार आपल्या जादूने अनेक लोकांना थक्क करत होता सगळे लोक त्याला देवासारखे मानत होते जस्ट इमॅजिन आजही लोक माणसाच्या पाया पडतात आजही लोक भूतांकडे जातात तुम्ही जर पेपरला वाचलं असेल तर असं सांगण्यात आलं आता मी एवढ्या गर्दीत नाही सांगू शकत सोमवारचा पेपर नक्की वाचा ओके नो प्रॉब्लम तुम्ही खूप चांगले तुम्ही बायबल वाचता दोन्ही नाही तुम्ही जर वाचलं तुम्ही खूप वाचताल प्रेज द लॉर्ड सो बायबल मधील की शिमोन नावाचा व्यक्ती हा याला लोक काय म्हणायचे ए हा देवाची प्रतिमा आहे सगळे लोक त्याच्याकडे पाहत होते जस्ट इमॅजिन मी पहिल्यांदा काय सांगितलं शैतानाकडे लहान सामर्थ्य आहे पण ह्या माणसाने तेवढं सामर्थ्य घेतलं आणि त्या सामर्थ्याने सगळ्या शंभरी लोकांना बांधून ठेवलं आणि सगळ्यांना दाखवलं की शैतान किती महान आहे बायबल सांगतं तो सगळ्यांना अट्रॅक्शन करत होता पण प्रेज गॉड त्या ठिकाणी फिलिप आला आपल्या हात वर करा म्हणा धन्यवाद प्रभू फिलिपाला तू पाठवलंय त्याच देवाने मला नगर मध्ये पाठवलेलं आहे आमेन अनेक बाबा लोकांना हे दाखवायला की तुझ्यात जे आहे त्याच्यापेक्षा जे माझ्यात आहे ते मोठं आहे त्याच्यापेक्षा जे माझ्यामध्ये आहे बायबल काय सांगताय का व्हेरी इम्पॉर्टंट प्लीज वाचूया परंतु जेव्हा फिलिप देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव याविषयी शुभवर्तमान सांगत असता लोकांनी विश्वास धरला तेव्हा पुरुषांचा व बायांचाही बाप्तिस्मा झाला आणि शिमोनाने स्वतः विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलिपाला धरून राहिला व्हॉट अ ग्रेट थिंग एका क्षणात शिमोन जादूगाराचं तारण झालं कोणामुळे फिलिपामुळे पण सव्या अज्ञात काय वाचलं फिलिप कसा होता पवित्र आत्म्याने भरलेला फिलिप म्हणा फिलिप पवित्र आत्म्याने भरलेला तुम्हाला बोलता येतं थोड्या जोरात बोला कारण बायबल सांगतो तुझ्या जिभेवर मरण आणि जीवनाचं सामर्थ्य आहे तू जर बोलला तर तू आशीर्वाद होशील म्हणा फिलिपाला देवाने त्याच्या आत्म्याने भरलं तो ज्ञानी माणूस होता देवाच्या वचनाद्वारे आणि तो अब्रूचा माणूस होता आणि बायबल सांगतं की ज्यावेळेस त्यांनी शब्द बोलला जो सगळा जादूगार शमरुणांना थक्क करत होता तोच फिलिपाचा ऐकून थक्क झाला हे दिवस येणार आहे ब्रदर आमेन की लोकांची इच्छा आहे दिवस तुमच्याद्वारे यावे तुम्ही कशाने भरले पाहिजे पवित्र आत्म्याने जे तुमच्याकडे तेच दुसऱ्याला तुम्ही देऊ शकता तुमच्याकडे जर काही नसेल तुम्ही दुसऱ्यासाठी काही बनणार नाही प्रेज द लॉर्ड हालेलुया देवाचं वचन तुम्हाला कळतं देवाचं वचन लोक मला सांगतात की पास्टर तुम्ही फक्त फोनवरती प्रार्थना केली आणि पास्टर आमचं ऑपरेशन कॅन्सल झालं पास्टर आम्ही तुम्हाला ओळखत नाही तुम्ही आम्हाला कळत पण जाता जाता डोक्यावर हात ठेवला आणि पास्टर आमचे आजार तू पूर्ण निघून गेले वाय हे माणूस नाहीये हे देव कार्य करत आहे जर शिमोनाद्वारे शैतान एवढं काम करू शकतो तर बिलीवर तुमच्या आणि माझ्याद्वारे देव किती कार्य करू शकतो ना शिमोनाला बदलायला किती वेळ लागला एक क्षण बोला माझ्या मागे शिमोनाला बदलायला फक्त फिलिपाचे एक शब्द लागला फिलिप बोलला ख्रिस्ताबद्दल देवाबद्दल आणि जादूगार बदलला किती लहान शक्ती होती बघा पण त्याच्या अगोदर तुम्ही वाचलं हाच माणूस सगळ्या शमरुणाला सांगत होता पूर्णपणे त्यांनी शमरुला आश्चर्यचकित केलं सगळ्यांना आकर्षित करून घेतलं पण त्याला कोणाची गरज लागली बदलायला फिलिपाची किती फिलिप इथे बसलेले तुम्ही सिस्टर भी बोलू शकता फिलिप बसलेले किती मरिया इथे बसलेले आहे आत्म्याने भरले आहेत का पहा ना लिंबू पडला असेल तरी आपण बाजूनी जातो नको बाबा कुछ तो हो गा उधर तुम्ही काय फिलिपासारखं जागणार प्रेज द लॉर्ड हालेलुया बायबल सांगत एका क्षणात शिमोन जादूगार बदलला प्रेज द लॉर्ड बदलला नाही त्यांनी बाप्तिस्मा भी घेतला हालेलुया आपल्या चर्च मध्ये अनेक बाबा आहेत अनेक पोत्राज आहे त्यांनी देवाच्या येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतलाय प्रेज द लॉर्ड हालेलुया का कारण की ज्यावेळेस एखादा व्यक्ती आत्म्याने भरला असतो
शैतान तिथं टिकणार केव्हाच नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्या हृदयावर हात ठेवा, म्हणा ज्यावेळेस मी आत्म्याने भरलेलो आहे, ज्यावेळेस मी आत्म्याने भरलेला देवाचा आत्मा माझ्यात आहे, देवाचा आत्मा माझ्यात आहे, कुठलाही शैतान माझ्या आजूबाजूला फिरू शकत नाही, कुठलाही शैतान माझ्या आजूबाजूला फिरू शकत नाही. आमेन. आमेन. त्याला म्हणतात दरवाजाला तेल लावा, तेल लावा, तेल लावा, दरवाजाला खिडक्याला येशूचं रक्त लावा. अरे तुला लाव, तुला दरवाजा थोडी शैतानाला दरवाजे पाहिजे का? प्रेज द लॉर्ड. शैतानाला घर पाहिजे का? नाही. ना ना. प्रेज द लॉर्ड. मी त्यांच्या विरुद्ध नाही. काय म्हणतात रात्री झोपताना मी सगळीकडे पाणी टाकतो, इकडे पाणी टाकतो, तिकडे पाणी टाकतो, तिकडे टाकतो, इकडे टाकतो, आणि गार झोपतो. तर मी त्याला विचारलं प्रार्थना करतो का? नाही प्रार्थना नाही करत, पाणी टाकतो. मूर्खपणा आहे. काय तुझ्या घरातलं पाणी का वाया घालवतोय? फक्त म्हण येशूचं पवित्र रक्त मी मला लावतो. yes. माझ्या घराला लावतो. yes. बस झालं. शैतान म्हणतो येशूच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे. yes, amen. कारण बायबल सांगतं त्यांनी कोकऱ्याच्या रक्ताद्वारे, साक्षीच्या वचनाद्वारे त्या शैतानाला जिंकलं. yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बंद कर पाणी बांधलं. हालेलुया. हालेलुया. फिलिपांनी पाणी मारलं का जादूगारावर? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना बायबल असं सांगतं, व्हेरी इम्पॉर्टंट. प्लीज 13 वचन ऐकूया. आणि शिमोन, माझी इच्छा आहे 12 वचन परत वाचूया. वाचूया 12 वचन. परंतु जेव्हा फिलिप देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव याविषयी शुभवर्तमान सांगत असता लोकांनी विश्वास धरला, तेव्हा पुरुषांचा व बायांचाही बाप्तिस्मा झाला, आणि शिमोनानेही स्वतः विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलिपाला धरून राहिला, आणि जी चिन्हे व जे मोठे चमत्कार घडत होते ते पाहून तो थक्क झाला. व्हाट अ ग्रेट थिंग. आता शिमोन ज्यांना थक्क करत होता तो थक्क झाला. यस. माझी इच्छा आहे, मी रात्री प्रेयर केली प्रभूला, म्हटलं प्रभू असे दिवस येऊ दे की लोक जादूगार माझ्याकडे पाहून थक्क झाले पाहिजे. यस आमेन. कारण मी देवाच्या आत्म्याने भरलेलो आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 अनेक जादूगारांनी आमच्या विरुद्ध खूप करायचा प्रयत्न केला, ते केव्हा सक्सेस झाले नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणा जो आत्म्याने भरलेला आहे, जो आत्म्याने भरलेला आहे तो नेहमी विजयी जीवन जगणार, तो नेहमी विजयी जीवन जगणार, तो नेहमी स्वर्गाला पृथ्वीवरती घेऊन येणार, तो नेहमी स्वर्गाला पृथ्वीवरती घेऊन येणार, तो रोज लोकांसाठी आशीर्वाद बनणार, रोज लोकांसाठी आशीर्वाद बनणार, रोज आणि रोज त्याच्याद्वारे कार्य होणार, रोज आणि रोज त्याच्याद्वारे लोकांसाठी कार्य होणार. कारण बलाने नाही, पराक्रमाने नाही, देवाच्या आत्म्याद्वारे. यस आमेन. नेहमी एकच इच्छा बाळगायची, तुझा आत्मा माझ्यामध्ये कार्य करू दे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगासाठी मूर्खपणा आहे. जगासाठी मूर्खपणा आहे. पाहा तुम्ही पेपरला वाचा ना, मोठमोठे शिकलेले लोक. प्रेज द लॉर्ड. अमेझिंग. अमेझिंग. म्हणतो बायबल मधले की जगातल्या लोकांसाठी हे देवाचं ज्ञान किंवा देवाचं वचन मूर्खपणा आहे. का? कारण की देवाच्या गोष्टी आत्म्याद्वारे शिकण्यात येतात. कोणाद्वारे? आत्म्याद्वारे. असं लिहिलंय, जर तुम्ही एक करीन त्याचा दुसरा अध्याय काढला, मग आपण इकडे येऊया. या लवकर लवकर या. एक करीन त्याचा दुसरा अध्याय लवकर काढूया. ऐका देवाचं वचन काय लिहिलंय देवाच्या वचनामध्ये. एक करीन याचा दुसरा अध्याय वाचूया. देवाचं वचन एक करीन याचा दुसरा अध्याय. मिळालं? मिळालं. एक करीन त्याचा दुसरा अध्याय आणि प्लीज 13 वचन वाचूया. काय लिहिलंय देवाच्या वचनात? त्याच गोष्टी आम्ही सांगतो, मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी आम्ही त्या सांगत नाही, तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आत्मिक गोष्टींशी आत्मिक गोष्टींची तुलना करून सांगतो. ना 14 वचन खूप महत्त्वाचं. परंतु जीव स्वभावाचे माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी अंगीकारित नाही. ना ना ना. देवाच्या गोष्टी अंगीकारत नाही. ते झाडांना स्पर्श करतील, ते जनावराला स्पर्श करतील, पण ज्यावेळेस आपण म्हणलो येशूचा जीव येशू मध्ये तारण आहे, असं थोडी असत, असं थोडी असत. पण ते झाडामध्ये तारण शोधतील, ते दगडात तारण शोधणार, ते जनावरात तारण शोधणार. पण ज्यावेळेस त्यांना आपण म्हणू येशू ख्रिस्त जिवंत आहे तो तुला तारण देईल, असं थोडी असत. बायबल सांगतं जीव स्वभावाचा माणूस जो आत्म्याने भरलेला नाही, ज्याचा नवीन जन्म नाही झाला, तो केव्हाच देवाच्या गोष्टीविषयी देवाच्या गोष्टी स्वीकारणार नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. केव कुठपर्यंत वसूया पुढचं वचन. कारण त्याला त्या मूर्खपणाच्या वाटणारे आहेत ना, त्याला मूर्खपण अशा वाटणाऱ्या आहेत ना. पुढचं वचन. आणि त्याच्याने त्या जाणवत नाहीत,
कारण त्या आत्म्याच्या योग्य समजायच्या आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, कारण त्या कोणाद्वारे समजायच्या? आत्म्याच्या योग्य. आणि बिलीवर, जर तुम्ही आत्म्याने भरलेले आहात तर तुम्ही लोकांना ज्ञान शिकवणारे लोक आहात. यस आमेन. हालेलुया हालेलुया. किलो कहते देवाचं वचन, तुम्हाला देवाचं वचन कळतंय? यस. आपले हात वर करा, म्हणा धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. जे जगाला कळत नाही, जे जगाला कळत ते मला माहित आहे, ते मला माहित आहे. म्हणा जे जग जाणत नाही, जे जग जाणत नाही ते मी ओळखलंय, ते मी ओळखलंय. कारण माझा नवीन जन्म झालाय, कारण माझा नवीन जन्म झाला. देवाचा आत्मा माझ्यात राहायला आलाय, देवाचा आत्मा माझ्यात राहायला आलाय. म्हणून तो येशू म्हणला, जोपर्यंत माणसाचा जन्म वरून होत नाही पाण्याने आत्म्याने पाण्याने, तो स्वर्गाचं राज्य पाहू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तर तुमची माझी धडपड पाहिजे की शिमोन जादूगाराला फिलिप पाहिजे की जो आत्म्याने भरलेला असेल. yes. आणि मग त्याची सगळी शक्ती नाहीशी होईल आणि मग त्याला कळेल फिलिपाचा देव जिवंत देव आहे. yes, amen. पण त्याला जास्ती वेळ नाही लागणार बाप्तिस्मा घ्यायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किरण कळते देवाचं वचन, मला धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. मला आत्म्याने भरून टाक, मला आत्म्याने भरून टाक. आणि रोज आणि रोज आणि रोज आणि रोज. मला फक्त रविवारी नाही, फक्त रविवारी नाही, फक्त शुक्रवारी नाही, फक्त शुक्रवारी नाही. मला फक्त काही विशेष दिवशी नाही, मला फक्त विशेष दिवशी नाही. पण सकाळी ज्यावेळेस मी उठेल, सकाळी ज्यावेळेस मी उठेल, तुझा आत्मा माझ्यामध्ये कार्यरत झाला पाहिजे. तुझा आत्मा माझ्यामध्ये कार्यरत झाला पाहिजे. जेणेकरून अनेक शिमोन जादूगार आहे, शिमोन जादूगार आहेत, ज्यांनी लोकांना चकित केलेला आहे, ज्यांनी लोकांना चकित केलेला आहे. शिमोनाला मला चकित करायचंय, शिमोनाला मला चकित करायचंय. आणि माझा ख्रिस्त त्याला दाखवायचा आहे, माझा ख्रिस्त त्याला दाखवायचा आहे. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग बघा देव तुमचा किती वापर करणार. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल असं नाही सांगत की फिलिप बीएड होता, बीए होता, बीकॉम होता, पीएचडी होता. नो, फिलिपामध्ये तीन गुणगुण होते, आत्म्याने भरलेला, ज्ञानाने भरलेला देवाच्या, आणि अभिरुचा माणूस. बस. प्रेज द लॉर्ड. किलो कळतं देवाचं वचन, तुम्हाला कळतं देवाचं वचन. आणि जर तुम्ही आज दुपारी प्रभूला सांगितलं, हे प्रभू मला रिकामं जीवन नाही जगायचं, हे पास्टर जे सांगतात ते वचनामध्ये लिहिलेलं आहे, आणि जर प्रभू हे खरं तुझ्यापासून आहे तर मला ह्या लोकांना दाखवायचंय की माझा देव जो माझ्यात राहतो तो सगळ्यांना बदलणारा देव आहे. आमेन आमेन आमेन. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सोनईमध्ये एक प्रोफेसर, जे कॉलेजमधला प्रोफेसर आहे, त्याच्या पत्नीला दुरात्मा लागला. सगळे ऐका, दुरात्मा लागल्यानंतर त्या व्यक्तीने घेऊन आला चर्चमध्ये, चर्चमध्ये. आणि चर्चमध्ये आणल्यानंतर हा व्यक्ती काय करायचा, पत्नीला चर्चच्या दरवाज्यापाशी सोडायचा आणि निघून जायचा. खूप हुशार प्रोफेसर, खूप हे. आणि मला नाही कळायचं, तर मी त्या सिस्टरवरती हात ठेवायचो, प्रार्थना करायचं. परत ती दुसऱ्या आठवड्यात यायची, मी प्रार्थना करायचो. तिसऱ्या आठवड्यात प्रार्थना, मी तिला विचारलं तुमचे पती कुठे आहे, ती म्हणली माझे पती प्रोफेसर आहेत. म्हणलं ते काय येत नाही, ते खूप ज्ञानी आहेत. म्हणलं मग त्यांना सांग ना तुझ्यातलं भूत काढायला, ते म्हणले त्यांना नाही जमणार. त्यांनी सगळीकडे घेऊन गेला. मग त्यांना म्हणा ये ना मग, तर त्या व्यक्ती त्या सिस्टरच्या जीवनातून भूत निघून गेलं, दुरात्म निघून गेले. त्या बाईंनी येऊन साक्ष दिली, तिचा नवरा सगळं ऐकतोय बाहेर उभं राहून. प्रेज द लॉर्ड. एक महिना झाला तो तसंच करायचा, पण दुसऱ्या महिन्यामध्ये त्याला कळालं. तर दुसऱ्या महिन्यामध्ये मी बघितलं की दोघं पती पत्नी आलेत. विचारलं आपका नाम क्या आहे, मला इंग्लिशमध्ये बोलायला लागला. आय एम सो अँड सो, आय एम प्रोफेसर, आय एम सो अँड सो, माझी डिग्री, माय डिग्री सो मच, आय एम प्रोफेसर. एक मिनिट, म्हटलं सगळं ऐकून घेतलं. म्हणा काय काय वेळा ऐकावं लागतं. प्रेज द लॉर्ड. सो म्हटलं आप प्रभू येशू पे विश्वास करते हो? नाही, हम तो नहीं करते. मला आपकी पत्नी करती है, करती है, उसको प्रभु यीशु ने छुटकारा दिया है. मला आपको भी देगा. तो मला म्हणला हा ठीक आहे वो सब. तो म्हणला प्रभु यीशु को स्वीकार करोगे, देखेंगे बाद में. सो परत दुसऱ्या आठवड्यात आला, आणि आल्यानंतर काय झालं मला सांगू द्या. तो म्हणला मेरे को मैं भी यीशु मसीह पे विश्वास रखने लगा हूं. कारण ह्या माणसाने आपल्या पत्नीला सगळीकडे नेलं. मुसलमान कुटुंबातून येतात हे. सगळीकडे नेलं, कुणी बरं नाही करू शकला. आणि तो मला म्हणतो ये मेरी औरत यही पे अच्छी हो गई, येशू मसीने उसको अच्छा किया. आणि आज तो दोघंही चर्चला येतात. आणि मागच्या ह्या गुरुवारी माझ्याकडे आला, पास्टर म्हणलं क्या हो गया, अजून ज्ञान गेलेलं नाही, थोडं आहे अजून. तुम हमारे घर पे आ सकते हो क्या, कधी नाही बोलला. आता म्हणतो कोण कुठे या,
क्योंकि हमारे घर में आके आपका आशीर्वाद चाहिए। आपले हात वर करा, म्हणा हे दिवस येणार आहे, हे दिवस येणार आहे येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, कारण कारण मी जर आत्म्याने भरलेलो आहे, मी जर आत्म्याने भरलेलो आहे, मी अनेकांसाठी आशीर्वाद बनणार आहे, मी अनेकांसाठी आशीर्वाद बनणार आहे। आमेन आमेन। पुढच्या वचनात काय लिहिलंय, 17 वचनात 15 वचनात प्लीज वाचूया। परंतु जो आत्मिक आहे तो सर्व तो तर सर्व गोष्टी समजतो, तथापि तो स्वतः कोणाकडूनही समजण्यात येत नाही। बायबल सांगतो पण जो आत्मिक आहे तो सर्व गोष्टी समजतो। व्हेरी इम्पॉर्टंट, तो सर्व गोष्टी समजतो। याचा अर्थ शिमोनामध्ये काय होतं हे फिलिपला कळालं आणि त्याला काय करायची गरज नाही। बायबल नाही सांगत की फिलिपाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला, त्याच्यातले भूत काढले। नो, फिलिप फक्त वचन बोलत राहिला, बोलत राहिला, चमत्कार होत राहिले आणि हा माणूस बदलला गेला। यस आमेन। हा माणूस बदलला, हा माणूस बदलला। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। असे दिवस किती लोकांचे यावे। यस, बायबल सांगतो जो आत्मिक आहे तो सर्व समजतो, तो सर्व समजतो आणि तो कोणाच्या आणि समजून समज येत नाही। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। लोकांना कळत नाही हा माणूस कसा आहे, पण जो आत्मिक आहे, जो आत्मिक आहे त्याला सगळं कळतं, या घरात शांती आहे किंवा नाहीये, हा व्यक्ती किती त्रासात आहे, या व्यक्तीमध्ये किती शैतानाची शक्ती आहे, सगळं त्याला कळतं, कारण देवाचा आत्मा त्याला चालवतो। यस आमेन। माझ्याकडे वेळ कमी आहे, किती लोकांची इच्छा आहे की अनेक शिमोन तुमच्याद्वारे बदलावे, अनेक बाबा लोक देवलाशी लोक बदलावे। यस, हालेलुया, हालेलुया। म्हणा मग मी आत्म्याने भरलो पाहिजे, मी आत्म्याने भरलो पाहिजे, आत्म्याने भरलो पाहिजे, मी आत्म्याने भरलो पाहिजे। उभे रहा आपल्या जागेवरती। पवित्र आत्मा, आम्ही तुझ्या विना शून्य आहोत। प्रभू येशू स्वतः म्हणाला, ज्यावेळेस तुमच्यावरती पवित्र आत्मा येईल त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि तुम्ही माझे साक्षीदार होणार। आमेन। जुडिया समेरिया जेरुसलेम, जुडिया समेरिया होल ऑल द वर्ल्ड, प्रभू आम्हाला तुझे साक्षीदार व्हायचे, प्रभू आम्हाला या जगाला दाखवायचंय की आमच्या देवाचं सामर्थ्य किती मोठं आहे। हे प्रभू, आज आम्ही तुझ्याकडे विनंती करतो, एकही व्यक्ती रिकामा जाऊ देऊ नको। आमेन। येशूच्या नावात पवित्र आत्म्याने भरले जा। यस सो करवाला शधारा बाबा मासी ब्रला हांदे ओ रवाला शधारा। अन्य भाषेमध्ये बोला, फादर ज्याला अन्य भाषेचं दान दे, येशूच्या नावात अन्य भाषेमध्ये दान स्वीकारा। मारो बो शेखे बे लिहातना सिब्रला हांदे बे, मारी बो शेखे बे लिहातना सिब्रला हांदे बे, रमा खाला बा बाहेर देखील, बाहेर देखील, बाहेर देखील। थँक यू जीसस। होली स्पिरिट, होली स्पिरिट, पवित्र आत्मा, तो फिलिपाला वापरलं, आम्हाला देखील वापर। आमेन। फिलिपाद्वारे शमरोन गाव आनंदी केलं, आमच्याद्वारे नगर जिल्हा आनंदी कर। आमेन। आमच्याद्वारे महाराष्ट्र तुझ्याकडे येऊ दे, असे दिवस येऊ दे। थँक यू होली स्पिरिट। लॉर्ड, जे आजारी त्यांच्यावर दया कर। फादर, तू आम्हाला अधिकार दिलाय, सगळे त्यांच्या शरीरातले आजार आणि रोग मी येशूच्या नावात आज्ञा देतो, निघून जा। प्रभू येशूच्या नावात बरे व्हा। फादर, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण कर, सगळ्या इच्छा पूर्ण कर। फादर, ते गौरवी जीवन जगू दे। मास्टर, त्यांच्या घरात समृद्धी येऊ दे। गरिबीचे दलिद्रीचे आत्मे निघून जा येशूच्या नावात। अपुरुषी माणसं आम्हाला बनव, नीतिमान लोक देवाच्या ज्ञानाने भरलेले। आमेन। फादर, एक व्यक्ती रडणार नाही, प्रत्येक व्यक्ती आनंदाच्या आनंदाने भरला जाऊ दे। आमेन। प्रत्येक व्यक्ती दीर्घ आयुष्य जगू दे। चांगली तब्येत मी स्वीकारतो येशूच्या नावात। एक एक घरामध्ये दुःखाची आरोळी येऊ देऊ नको, प्रत्येक घरामध्ये आनंदाची आरोळी असू दे। त्यांच्या मुखावर तुझं गाणं असू दे। येशूच्या नावात उंच केले जा, येशूच्या नावात समृद्ध व्हा, येशूच्या नावात आशीर्वादित व्हा। थँक यू फादर। रिपोर्ट बदलून टाक, प्रभू येशूच्या नावात मी यांना आशीर्वाद देतो आणि प्रभू येशूच्या नावात मी मागतो। Yes.